अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकसानग्रस्त भाग असलेल्या जामनेर तालुक्यात आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी दौरा केलाय। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या सोबत हा दौरा केला आहे। पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढे मांडल्या। जामनेर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचनाम्याचा विचार करता जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे, तर जवळपास 300 घरांच्या वरील पत्रे उडाली आहेत, तर 100 अधिक गुरे यामध्ये मृत्युमुखी पडली असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। चार दिवस झाले घरात अगदी जेवत नाही, आई जेवत नाही, मुलं जेवत नाही, लहान मुलगा आहे 11 वर्षाचा, पप्पा बोलतो बिलकुल चालू ठेवला का, मी आहे, मी मोठं होईल। कोरोना झाला फेब्रुवारी महिन्यात 3.5 लाख रुपये लागले। कोरोना झाला मला 3.5 लाख रुपये तिथं लागले। 11 वाजता घटना घडली, 11 वाजता लोकांनी हरदळा म्हणून लोकांना भीती निर्माण झाली की सगळं गेलं, म्हणून कशावर देईन पैसे। 11 वाजेपासून आमच्या घरी फोन चालू झाला लोकांचा, 2009 पासून ऍक्सिस बँकेचं एका ठिबक सिंचन वगैरे सगळं एका वर्षात केलं मी, अशक्य गोष्ट मी करून दाखवली। एकच आहे की आता चक्रीवादळाला आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात काहीच नाही, पण तुम्ही आमचे पालक आहात, सरकारला सांगून काही, तुम्ही आमचे पालक आहात। आता माझ्यावर 4 खाते केलेले, मी 20 एकरांमध्ये 11 लाख रुपये कर्ज आहे माझं SBIचं, मी इकडनं तिकडनं पीक विमे काढले, तर बँकेकडनं पीक विमा काढला, ते म्हणे आम्ही बंद केलेले मागच्या वर्षी पीक विमा, मी बाहेरून 3 हेक्टरचा काढला, ते पीक विमा काढलेला म्हणजे 8 महिन्याचा आहे। आता हेकडीचा मी विमा काढलेला आहे, कापणीला आली ती पूर्ण नेस्त नाबूद झाली, आता कोणाकडे बघायचं, पीक विम्याकडे बघायचं का तुमच्याकडे बघायचं का कोणाकडे बघायचं? माझ्या परीने सरकारकडनं जी मदत, बँकेकडनं आता याच्यावर कपाशी नोंदलेली, तुमच्या सारखं मला दुःख पडत आहे। तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, आम्हाला माहित आहे तुमची, आम्ही आंबीला मुलगी आहे, बीटेकला मुलगी आहे, फक्त 8 दिवसात 300 क्विंटल माल निघणार होता, जो भाव मागेल तो देऊ म्हणे तुम्हाला, पण माल कोणालाच द्यायचा नाही। मी सकाळी 5 वाजता शेतात येतो, रात्री 8 ला घरी जातो, मुलांचं दर्शन सुद्धा होत नाही दादा। माल बघा तुम्ही कसं, इथून माझी ही 4500 पुढे 4500 प्लॉट, परत 4500 प्लॉट, असं मी पूर्ण 20 एकरामध्ये पूर्ण केळी केली, एक स्वप्न होतं माझं, ते का क्षणामध्ये चक्रीवादळाने पूर्ण शेतभंगूर कर। आज SBIचं 11 लाखाचं लोन आहे, बाहेरचे पैसे, ठिबकचे पैसे, खताचे पैसे, लोकांना माहित पडलं की पाक पडली तर सगळे परेशान करतात, काय करायचं आम्ही? एक लाख रुपये खर्च आहे मला, कसं जगायचं आम्ही, कसं मुलांना शिकवायचं? आम्ही IAS होऊ, कलेक्टर होऊ, कसे होणार? अरे अरे आत्मन दाल दी, अरे हात काढा हो, चला सरकार जून पर्यंत मुदत दिली म्हणजे रब्बी हंगाम असलं पुढे, ऑनलाईन झाल्यामुळे किडीचं कारण की 1 नोव्हेंबर ते 30 जून पर्यंत किडीचा विमा ग्राह्य धरतात। आणि आता कसं होतं, ऐच्छिक होता ना, हो ना, म्हणजे आम्ही काढलं असल्यामुळे पूर्वी कसं होतं सरसकट बँकेतून कापला जायचा, बरोबर, आता काय केलं की ऐच्छिक तुम्हाला वाटलं त्याला वाट काढला, ज्याने काढला तर NDRF प्रमाणे तुम्हाला मदत, आणि जरी विमा काढलेला नसला तरी शासनातर्फे ऑफलाईन पण घ्यायला लागला। या ठिकाणी मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 4000 हेक्टर जमिनीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असा प्राथमिक अंदाज आहे, त्याचबरोबर 300 घरांच्या वरती छपरे उडून गेल्याचा अंदाज आहे, बाकीचे पंचनामे सुरू आहेत। आणि मला तरी वाटतं की केळी असेल, मका असेल, कापूस असेल
अशा या सगळ्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आजच्या या नुकसान दौऱ्यामध्ये आम्ही सर्वपक्षीय राष्ट्रवादीचे असतील किंवा आमचे आमदार महोदय गिरीश भाऊ असतील, शिवसेनेचे असतील, सगळेजण मिळून शेतकऱ्यांच्या या झालेल्या वाईट प्रसंगाला सगळेजण पंचनामा करण्याकरता त्यांनी आदेश केलेले आहे आणि सरकार म्हणून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्याकरता आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू अशी शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे। भाऊ, एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न येतो, पंचनामे होतात मात्र पुरेशी मदत मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला ती मिळतही नाही, तर ही मदत केव्हापर्यंत मिळेल असं? नाही, मदतच्या बाबतीमध्ये आता मुक्ताईनगरच्या आणि सावद्याच्या रावेरच्या मागच्या काळामध्ये जी नुकसान झालं होतं त्याचेही पैसे आता परवाच्या दिवशी रिलीज झालेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या बाबतीमध्ये असतील किंवा ह्या तर 40 गावामध्ये झालेल्या नुकसानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इथलं असेल, लवकरात लवकर मदत मिळण्याकरता काल परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये आपण या ठिकाणी असाच मुद्दा मांडला की पंचनामे होणे पण तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळणे हे गरजेचं आहे आणि मला तरी वाटतं की लवकरात लवकर मदत मिळण्याकरता मुदत पुनर्वसन मंत्र्यांनी या ठिकाणी कलेक्टरना सांगितलं की आपल्याला हे अधिकार आहे, आपण तात्काळ पैसे रिलीज करावे अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहे। राज्याचा जर विचार केला तर सेना आणि भाजपमध्ये एक कट्टर विरोधक असल्याचं एकमेकांचं पाहायला मिळतं, या ठिकाणी मात्र तुम्ही थेट गिरीश भाऊंच्या घरी जाऊन भेट घेतली आणि हापा आणि दौरा सुरू केला। बघा, पालकमंत्री ते पण होते, पालकमंत्री मी पण आहे आणि पालकमंत्र्याची जबाबदारी असते की कोणत्याही तालुक्यात जात असताना आमदाराला कळवायचं, पक्षाच्या लोकांना कळवायचं ही त्याची जबाबदारी असते आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आपण पाहिलं असेल की 40 गावामध्ये सुद्धा आमदार खासदार आणि गिरीश भाऊ आम्ही सगळेजणांनी दौरा केला। इथे कोणकोणत्या पक्षाचा शेतकरी नाही आहे, शेतकऱ्याचं दुःख हे सगळ्यात महत्त्वाचं दुःख आहे। रिले निवडणुका येतील, पक्षाची विचार येतील, त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात राहू पण शेतकऱ्याकरता आम्ही सगळे एकजूट आहोत हे आमचं म्हण आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे। हो, आपण बोलवतो त्यावेळेला बोलले की वेळामध्ये आपण कसं बघतोय निर्णय? हे बघा, शेवटी न्यायदेवतीने जो न्याय दिलेला आहे तो न्याय सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये तथ्य नसल्यामुळेच न्यायदेवतीने त्यांना निर्दोष सोडलेला आहे, पण त्यांचा झालेला त्रास हा भरून निघणार नाही। शेवटी मी तर एवढंच म्हणेल की त्यांनी जे काम केलं होतं ते योग्य पद्धतीचं होतं, याच्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे। नाही, सेनेचे नेते पालकमंत्री हा विषय नाही आहे। गुलाब भाऊंनी सांगितलं की गेल्या आठवड्यात ज्या वेळेला 10-12 दिवसापूर्वी 40 गावला असा प्रसंग आला त्यावेळेला मी सोबतच होतो, आमदार असतील खासदार असतील, आणि हा प्रसंग काही राजकारण करायचा नाही, राजकारण करायच्या ठिकाणी मी राजकारण करू, निवडणुका लढू, काय बोलत असेल ते बोलू, परंतु हे दुःख खूप मोठं आहे। आपण बघतात की सगळा शेतकरीच नेस्तनाबूत झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, अनेक लोकांच्या घरावर पत्र नाही आहेत, त्यांना राहायला जागा नाही आहेत आणि म्हणून आज सर्वांनी मिळून हे मदत करायची असते। 40 गावला आम्ही तेच केलं, मी आपण बघितलं असेल मागच्या वेळेला मी कोकणामध्ये होतो, चिपळूणला होतो, महाडला होतो, हे काही कुठल्या पक्षावरचं संकट नाही आहे तर हे सार्वजनिक संकट आहे, शेतकऱ्यावरचं संकट आहे, गरीब माणसावरचं संकट आहे आणि त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनी सोबत राहूनच काम केलं पाहिजे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ऍप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।